नमस्कार, मी भारती भरत कांबळी, जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर. आज आपण माझं कुटुंब माझी जबाबदारी या विषयासंदर्भात बोलणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ह्या मोहिमेची सुरुवात केली. ह्याचं उद्दिष्ट म्हणजे COVID-19 मात करणं, तसेच मृत्यूचा दर कमी करणं. यासाठी राज्यामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन भेटी देऊन COVID-19 तपासणी करणं, तसंच जे रुग्ण आढळतील त्यांच्यावरती योग्य ती उपाययोजना करणं हाच आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 25,20,00,000 घरांमध्ये जाऊन ह्या COVID-19 तपासणी केली जाणार आहे व त्याच्यावरती उपचार होणार आहे. ही मोहीम महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत याद्वारे राबवण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणं, तसंच तो या आपल्या जिल्ह्यातनं तसेच आपल्या महाराष्ट्रातनं हद्दपार व्हावा, यासाठी ट्रेस, ट्रॅक आणि ट्रीप या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्याला ह्या कोरोनावरती मात मिळवायची आहे. यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आपण राबवत आहोत. यामध्ये आपल्याला प्रत्येक नागरिकांचा समावेश करून घ्यायचा आहे आणि प्रत्येकाने आपली जिम्मेदारी समजून या कोरोनावरती मात करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. त्यासाठी आपण या अगोदर पण सांगितलं आहे की मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, ह्या गर्दीपासून लांब राहा, प्रत्येकाच्या मध्ये 2 ते 3 मीटरचं डिस्टन्स ठेवा. ह्या सगळ्या उपाययोजना करून आपण नक्कीच कोरोनाला या आपल्या जिल्ह्यातनं हद्दपार करू आणि कोरोनावरती मात करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.